नमस्कार, मी विष्णू पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे विष्णू हजारडे. आणि तुम्ही सगळे जो एवढा अप्रतिम प्रतिसाद देत आहेत चॅनलला, सबस्क्रायबर वाढत आहेत, लाईक कमेंट्स आहेत, तुमचे व्ह्यूज वाढत आहेत, त्याच्याबद्दल खरंच मनापासून तुमचं थँक्यू सो मच. असंच तुमचं साथ, तुमचं प्रेम, तुमचा सपोर्ट असाच नेहमी सोबत राहू देत, असेच तुम्हाला हेल्प होतील असे नवनवीन व्हिडिओज मी इथून पुढे देखील घेऊन येणार आहे. आजचा विषय जो असा आहे की कुणी तुमच्यावर डाऊट घेत असेल, तुमचा पार्टनर तो असेल किंवा ती असेल, तुमच्यावर सारखा संशय घेत असेल, याच्याशीच नको बोलू, त्याच्याशीच नको बोलू, तो असा आहे, ही अशी आहे, तर काय करायचं अशावेळी, ह्या मुद्द्यावरती आज आपण बोलणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. पण त्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे, चॅनलवरती नवीन असेल तर एकदा पटकन सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केलं की नाही सांगा, रेड कलरचं सबस्क्राईब बटन आहे ते ग्रे कलरचं व्हायला पाहिजे. ऑलरेडी ग्रे असेल तर तुम्ही केलेलं आहे सबस्क्राईब, डन केलं सबस्क्राईब. त्याच्यासमोर बेल ऐकून आहे घंटीचं चिन्ह, त्याच्यावरती एकदा क्लिक करा. ओके, सगळं ओके, डन. चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात. आता मी म्हणेन की ज्यावेळी संशयाचा विषय येतो त्यावेळी मी म्हणेन की संशय आणि विश्वास, ओके, ट्रस्ट आणि डाऊट हे कुठेतरी सिमिलर चालत असतं. म्हणजे काय बघा, किंवा अजून पण एका मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आणि अजून कोणाकडून तर मी ऐकलेलं देखील होतं की, आणि जे सत्यसुद्धा आहे की, ज्याच्यावर विश्वास आहे आपला, ज्या व्यक्तीवर विश्वास आहे त्याच्याबद्दल कधी मनात डाऊट येत नाही, आणि ज्या व्यक्तीवर आपल्याला डाऊट आहे किंवा संशय येतो त्या व्यक्तीवर विश्वास बसत नाही. खूप महत्त्वाचं वाक्य आहे हे वाक्य. तुम्हाला कळलं असेल, आवडलं असेल तर मला खाली एकदा ते रिपीटसुद्धा करून सांगा तुम्हाला हे वाक्य कसं वाटलं. त्यामुळे मी काय म्हणेन की संशय कधी येतो की ज्यावेळी आपल्या काही फंडे क्लिअर नसतात किंवा जिकडे काही गोष्टी क्लिअर नसतात, म्हणजे आपला पार्टनर, मग आपली गर्लफ्रेंड असेल किंवा आपला बॉयफ्रेंड असेल, कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतो, आपल्यासाठी काय करू शकतो, आपल्याला किती वेळ देऊ शकतो, काय काय गोष्टींना सामोरं जाऊ शकतो आपल्यासाठी, त्या गोष्टी जोवर आपल्या क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्या त्या संशय ही गोष्ट थोडीशी त्याच्यामध्ये राहते. ओके, त्यामुळं कुठल्या लेवलपर्यंत आपला पार्टनर आपल्यावरती प्रेम करतो हे कळणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि विश्वास बघायचा असेल तर लॉयल्टी खूप महत्त्वाची असते, लॉयल्टीवरती राहतं. त्यानंतर तुमची हिस्ट्री कशी आहे, म्हणजे हिस्ट्री म्हणजे इतिहासात तुम्ही असं हजार जर गर्लफ्रेंड, हजार बॉयफ्रेंड झाले असतील, सगळ्यासोबत सगळं करून जर तुम्ही आला असाल तर समोरच्याचा विश्वास बसणं थोडं अवघडच आहे. त्यामुळे विश्वास बसायला थोडा वेळ द्यावा लागतो. विश्वास हा हळूहळू बसलेला विश्वास जास्त वेळ टिकतो. पटकन विश्वास ठेवून मग काहीतरी गैरसमजातून वेगळं काहीतरी घडतं आणि मग तो विश्वास तुटतो आणि मग परत विश्वास बसणं अवघड होऊन बसतं. ओके, त्यामुळं हे आहे की लॉयल राहणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता पण म्हणून विश्वास ठेवतानाच काय करा की मी आता जसं सांगितलं की हळूहळू विश्वास ठेवा, विश्वास ठेवायला थोडा वेळ द्या. म्हणजे त्या व्यक्तीचं, तुमचा जो कोणी पार्टनर असेल, गर्लफ्रेंड असेल, बॉयफ्रेंड असेल, त्याचं वागणं असेल, त्याचं बोलणं असेल, त्याचा तुमच्यावरचा विश्वास असेल किंवा त्या सगळ्या वागण्यातून त्याचा हळूहळू अनुभव येतात आपल्याला, त्या अनुभवातून कळतं की तो माणूस किती विश्वास ठेवण्याच्या योग्य आहे नाही. त्यामुळे हळूहळू थोडा वेळ द्या आणि त्या माणसाला समजून घ्या आणि अतिचे एक्सपेक्टेशन्स थोडे टाळा. म्हणजे आपले एक्सपेक्टेशन्स वाढत जातात, खूप एक्सपेक्ट करतो आपण समोरच्याकडून आणि ते मग कम्प्लीट नाही झालं की मग आपल्याला, अरे त्या समोरच्या व्यक्तीने आपला विश्वासघात गेला, तो आपल्यावर प्रेमच करत नाही वगैरे वगैरे, अशा हजार भानगडी येतात. त्यामुळे एक्सपेक्टेशन्सची लेवल अगदी हाय नको आणि कमी एक्सपेक्टेशन्स म्हणजे ती प्रेम पण नव्हे. त्यामुळे तिथेही ब्लिस पॉईंट गाठणं तुम्हाला गरजेचं आहे. सगळ्या एक्सपेक्टेशन्ससुद्धा असे बॅलन्स ठेवणं तितकंच गरजेचं आहे. ओके, आता तुमचा पार्टनर या कुठल्या लेवलपर्यंत तुमची हेल्प करू शकतो त्याच्यापुढे, ते मग एकदा कळलं तुम्हाला की त्याच्यापुढे तुम्हाला एकट्याला जायचं आहे, एकट्याला काय असेल त्या गोष्टी सामना करायचा त्यांचा, ही गोष्ट एकदा लक्षात असली की विश्वास वगैरे ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. आणि मी तुम्हाला सांगतो, मुली ऐकत असतील तर मुलींना आणि मुलांचं पण सेमच असतं की तुम्हाला सांगायचं आहे की तुमचा पार्टनर तुमच्यासाठी वाटेल ते करायला तेव्हा तयार असतो, तो किती वेळ राबू शकतो. स्पेशली मुलं 24 तास राबू शकतात, पण त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे लॉयल्टी. तुम्ही जर लॉयल राहत असाल तर सगळ्या गोष्टी तुमच्या, मला वाटतं अर्ध्यापेक्षा जास्त रिलेशनशिप टिकण्याची कामं होऊन जातात फक्त तुमच्या लॉयल राहण्याने. त्यामुळे लॉयल राहणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. ओके,
तुमचा पार्टनर जास्त संशय घेत असेल, काय प्रकारचे संशय असतात मला खाली कमेंट्समध्ये सांगू शकता. तुम्हाला याच्यावरती माझ्याकडून पर्सनल काही सजेशन्स हवे असतील, थेट माझ्याशी बोलायचं असेल, माझ्याशी प्रॉब्लेम शेअर करायचा असेल, तर खाली माझा व्हॉट्सअप नंबर पडतो 8010093939. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. हा पेड कॉलिंग सर्विस आहे लक्षात ठेवा, त्यामुळे याच्याबद्दल थोडेसे पैसे याच्याबद्दल तुम्हाला पेड करावे लागतील. आणि मग त्याच्यावरती मी माझी टीम तुम्हाला रिवर्ट करेल की पैसे किती भरायचे, कधी भरायचे, कसे भरायचे, मी कधी बोलेल, या सगळ्या गोष्टी माझी टीम तुम्हाला समजावून सांगेल. आणि मग त्यानंतर आपल्या दोघांचा कॉन्टॅक्ट होऊ शकतो. ओके, त्यामुळे ज्यांना माझ्याशी बोलायचं आहे, माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं आहे, त्यांनी खाली व्हॉट्सअप करायला हरकत नाही. चलो लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.